गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. कोलवाळ कारागृहातील रॅगिंग प्रकरणी अखेर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी एका जेलगार्डचं निलंबन करण्यात आलं आहे. कोलवाळ कारागृहात कैद्यांकडून रॅगिंगचा प्रकार शुक्रवारी म्हणजेच 6 जुलैला घडला होता. 5 अज्ञात कैद्यांनी धमकावून त्या 3 संशयित आरोपी कैद्यांची रॅगिंग केल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं. या प्रकरणी एका जेलगार्डला तुरुंग महानिरीक्षकांनी निलंबित केलं आहे. बणावली समुद्रकिनारी घडलेल्या अल्पवयीन युवतींवरील लैंगिक अत्याचारातील 4 संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानुसार त्यांची कोलवाळ कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली होती. कारागृहातील क्वारंटाईन सेलमधील इतर कैद्यांकडून 3 रॅगिंग करण्यात आली तर 1 संशयित कोरोनाबाधित झाल्यामुळे या रॅगिंगपासून वाचला होता. संशयितांना नग्न करून उठाबशा काढायला लावणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती मंगळवारी व्हायरल झाला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तुरुंग प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारागृहामध्ये भेट देत पाहणी केली. त्या रॅगिंग झालेल्या कैद्यांनी हा प्रकार 6 ऑगस्टला संध्याकाळी 7:30 सुमारास केल्याचं उघडकीस झालंय. याच दिवशी त्या संशयितांना कारागृहामध्ये दाखल करण्यात आलं होतं. 5 अज्ञात कैदी या 3 संशयित आरोपींना ठेवलेल्या सेलच्या बाहेर आले. त्यांनी संशयित आरोपींना धमकावलं आणि विवस्त्र होण्यास भाग पाडलं अशी ही माहिती समोर आली आहे. ज्यांनी रॅगिंग केलंय ते कैदी दुसऱ्या विभागातील होते, त्यामुळे त्यांना क्वारंटाईन सेलच्या फाटकावरील जेलगार्डने आत सोडण्याचा प्रकार देखील उघडकीस आलाय. हा सर्व अहवाल तुरुंग महानिरीक्षकांना सादर करण्यात आला. या अहवालाच्या आधारे तुरुंग महानिरीक्षक वेनान्सियो फुर्तादो यांनी संबंधित जेलगार्डला सस्पेंड केलाय.